जय हिंद मित्रांनो, तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. बघा, डोनाल्ड ट्रम्प सगळ्यांना माहिती आहे, चांगली हस्ती, एकदम खतरनाक हस्ती की ज्यांनी गेले 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये चांगलंच हसवलेलं आहे. वेगवेगळ्या नावांनी पण त्यांना बोलवलं जातं, अण्णा, तात्या वगैरे वगैरे. तर डोनाल्ड ट्रम्प का हरले यांच्याविषयी आपण थोडं मजेशीर पद्धतीने त्यांची 6 महत्वाची कारणं बघू. कारण आपल्याला हे माहीत पाहिजे की बाबा काय काय लोकांच्या मध्ये अशा प्रकारचे गुण असतील तर ती व्यक्ती पुन्हा पुन्हा सक्सेस होऊ शकत नाही किंवा यशस्वी होऊ शकत नाहीये. डोनाल्ड ट्रम्पनं तेच केलं की त्यांच्या डोक्यामध्ये ते जे काही त्यांना यश भेटलं होतं ते डोक्यामध्ये गेलं आणि डोक्यातून मग ते यश कशा पद्धतीने बाहेर पडलं. आणि आता अपयश जे आलेलं आहे ते अपयश पचवण्याची ताकद पण नाहीये. आणि त्यामुळे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मग तिथल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जात आहेत, म्हणतात की नाही निवडणूक चुकीत झाली, फसवेगिरी झालेली आहे वगैरे वगैरे, असं काहीतरी चाललेलं आहे. कारण ते अपयश पचतच नाहीये, त्यांना पचवायची ताकदच नाहीये, त्यामुळे त्यांचं काहीतरी असं रडगाणं चालू आहे. असो, आपल्या आपल्या चांगलंच एंटरटेनमेंट केलेलं आहे त्यांनी गेली 4 वर्ष. आता इथून पुढे पण कशा पद्धतीने एंटरटेनमेंट करणार आहे ते पण आपल्याला कळेलच. तर चला आपण बघूया त्यांची कारणं कोणती आहेत ते. एक म्हणजे सर्वात महत्वाचं कारण असण्याचा, हा एक बिझनेसमॅन आहे आणि तो राजकारणामध्ये गेलेला होता. बिझनेसमॅन राजकारणामध्ये आल्यानंतर काहीतरी बाकाळगिरी काहीतरी फेकत असतो, काहीतरी बोलत असतो की ज्याच्यात याचा स्वतःच्या बोलण्यावरतीच कंट्रोल नसायचा. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काय बोलतायत हे डोनाल्ड ट्रम्प यांनाच कळत नव्हतं, बट जे काय असेल ते तोंडातलं आहे ते एकदम फेकून द्यायचं. आणि त्याच्यातच बघा कोरोना आला. जानेवारी 2020 पासून अमेरिकेमध्ये कोरोना आहे, पण मार्च 2020 पर्यंत कोरोना नावाचा काही प्रकार नसतो. हे सगळं खोटं आहे, थोटांद आहे, काही असा प्रकार नाहीये. सगळ्या जगाला काहीतरी कोणतरी फसवत आहे, चायनाच्या मार्फत भूल लावलेली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प याचं स्वतःचं मत. आणि सर्वात महत्वाचं की या व्यक्तीनं मास्क पण लावला नव्हता मार्च एप्रिल पर्यंत. पण ज्या वेळेला अमेरिकेमध्ये मृत्यूचा आकडा वाढायला लागला, ज्यावेळेस सिरियस कंडिशन अमेरिकेची होत गेली, लोकांची मरण्याची प्रमाण वाढल्यानंतर मग डोनाल्ड ट्रम्पला कळलं की नाही बाबा खरंच हा कोरोनाचा काहीतरी प्रकार आहे आणि आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तिथून पुढे मग काळजी घ्यायला सुरुवात केली. पण काय करणार, कोरोना असा प्रकार होता की एकदा पसरायला लागला की एकदा त्यांना हात पसरले कोरोनाने की ते हात पसरलेले पसरत पसरतच गेलं आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त हानी झालेली आहे. नियर अबाउट 1 करोडच्या आसपास आज अमेरिकेमध्ये कोरोनाच्या केसेस आहेत. आणि हे केसेस असण्याचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी पाहिजे त्यावेळेला न घेतला निर्णय. लॉकडाऊन केला का? नाही केला लॉकडाऊन. का केला नाही? अरे असा कोरोना नावाचा प्रकारच काय नाहीये तर लॉकडाऊन करायची काय गरज आहे? देशाची अर्थव्यवस्था डबघायला येईल वगैरे वगैरे. पण त्याच्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. फायनली मग काही दिवसानंतर लॉकडाऊन करावंच लागलं. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना कळलं की नाहीये गरजेचं होतं लॉकडाऊन करणं, त्याचबरोबर सोशल डिस्टन्स मेंटेन करणं वगैरे. स्वतः ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेत होती मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये, त्यावेळेस स्वतः हे प्रेसमध्ये जाऊन उभं राहायचं बोलायचे, शेवटी यांना पण कोरोना झाला सोडा. त्यामुळे हे पहिलं कारण आहे कोरोना. या कोरोनामुळे डोनाल्ड ट्रम्पला पहिलीच कीक बसली की तुम्ही आता पुढच्या वेळेला राष्ट्राध्यक्ष बनणार नाही. म्हणजे पहिलाच झटका इथूनच चालू झाला होता, कारण लोकांच्या मध्ये एक नाराजी झाली होती. दुसरा मुद्दा जो होता तो ब्लॅक व्हाईट गेम. आता डोनाल्ड ट्रम्प हे ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी काळा आणि गोरा भेदभाव करायला सुरुवातच केली. बघा त्यांच्या ज्या काही त्यांचं जे मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये सगळे गोरे होते, स्वतः गोरेच होते. आणि दुसरे म्हणजे डेमोक्रेटिक पार्टीचे जे बराक ओबामा यांच्या अगोदरचे होते ते कृष्णवर्णीय होते. आणि मग त्यांच्या विरोधात कसं जाता येईल, त्याचबरोबर जे गोरे आहेत ते मूळ अमेरिकन आहेत असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा असायचा. आणि जे काळे आहेत ते बाहेरून आलेले आहेत, मग ते आशिया खंडातून आलेले असतील किंवा आफ्रिका खंडातून आलेले असतील. सो त्यांच्या बाबतीमध्ये एक दुजापणा या डोनाल्ड ट्रम्पने केलेला होता, करत पण होते ते. त्यामुळे इथं जे काही ब्लॅक कम्युनिटी होती अमेरिकेमधील त्यांनी ठरवलं की हा ठीक आहे निवडणुका येऊन दे, तुला दाखवतो निवडणूक आल्यानंतर. त्यातच मग निवडणुकीच्या अगोदरच बघा मागच्या 8-10 महिन्यामध्ये जॉय फ्लॉइड यांना बघा मारण्यात आलेलं होतं, का गोऱ्या पोलिसाच्या मार्फत मारण्यात आलेलं होतं. आय कांट ब्रेथ एक हॅशटॅग कॅम्पेनच ट्विटरवरती चालू होतं बघा. सो हे पण कारण होतं की डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये एक निगेटिव्हिटी पसरलेली होती. हे दुसरं कारण आहे डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये हारण्याचं. तिसरं विजाच्या बाबतीमध्ये, विजा जो आहे H1B विजा जो आहे, आता H1B विजा कोणाला दिला जातो बघा, जे एक्सपर्ट लोक आहेत म्हणजे अमेरिकेच्या व्यतिरिक्त बाहेरच्या जगातील देशामधील जे एक्सपर्ट लोक आहेत, जे IT इतर क्षेत्रामधील जे चांगले शिकलेले आहेत, तर त्यांना चांगल्या प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटी अमेरिकेमध्ये भेटत असतात. आणि त्याच्यासाठी मग H1B विजा अमेरिका सरकारच्या मार्फत दिला जातो. पण डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले की नाहीये इथनं पुढं बाहेरच्या कोणाला येऊ देणार नाही, मोस्टली चायनाच्या मधलं त्याचबरोबर इंडियामधल्यांना कोणालाही अमेरिकेमध्ये एंट्री देणार नाही, फक्त अमेरिका फर्स्ट, अमेरिकन फर्स्ट पॉलिसी चालू केली. आणि अमेरिकन फर्स्ट पॉलिसी चालू केल्यामुळे काय झालं की जे एक्सपर्ट लोक इंडियामधील एक्सपर्ट असतील, चायनामधील असतील किंवा इतर देशामधील असतील, ते त्या अमेरिकेमध्ये जायला या डोनाल्ड ट्रम्पने H1B विजावरती लिमिटच घातलं. त्यामुळे जे काही अगोदरच अमेरिकेमध्ये जाऊन बसलेले होते भारतीय लोक असतील, बाकीच्या देशातील लोक असतील, त्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी रागच तयार झाला की बाबा हे कोणत्याही प्रकारचा सूड घेत आहे परकीय देशातील लोकांचा. मग त्यांनी काय ठरवलं की जे अमेरिकेमध्ये गेलेले आहेत आणि अमेरिके
अमेरिकेचे नागरिक झालेले आहेत, त्यांनी ठरवले की बाबा ह्याला तर हरवायचं आहे, 2020 निवडणुकीमध्ये हरवणं गरजेचं आहे. आता ह्यो पुढच्या वेळेला आपल्या मानगुडीवर येऊन बसू शकतो, त्यामुळे हे पण टार्गेट ठरवलं. आणि हे कारण आहे दुसरं की विजाच्या कारणामुळे पण डोनाल्ड ट्रम्प हरले. तिसरं चौथं सर्वात महत्वाचं स्पीच. आता कॉमन सेन्स नावाचा काही प्रकार नाहीये. हा ही व्यक्ती ज्यावेळेस स्पीच द्यायला उभा राहायची, तुम्ही 2016 निवडणुकीचं एक त्यांचं भाषण होतं, ते भाषण बघितलं असतं तर हसून हसून मेला असता. कारण ते भाषण, सॉरी मेला नसता, पोटात दुखलं असतं तुमच्या, तर ते भाषण असं विचित्र होतं की भाषण चालू होतं आणि अचानक डोनाल्ड ट्रम्प जो डेस्क असतो बोलतो तिथे दडूनच बसले. अचानक का दडून बसले कोणालाच काही कळलं नाही. नंतर जे बॉडीगार्ड होते, बॉडीगार्डला त्यांनी सांगितलं की मला कोणतरी मारतंय, फोडून बंदूक घेऊन उभा राहिलं कोणतरी. बॉडीगार्ड सगळे शोधायला लागले. तिथल्या जो हॉल होता त्या हॉलमध्ये धांदळ सगळी झाली आणि डोनाल्ड ट्रम्प निम्मत भाषण सोडून तिथून गेले. म्हणजे तिथं लोकांच्याकडून सहानुभूती घेतली की हा बघा, मी एक कॅन्डिडेट्स म्हणून उभा राहिलेलो आहे तरी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे एक त्यावेळेची सुरुवात. दुसरं, त्याच्यानंतर 4 कसली भारी भारी भाषणं दिलेली आहेत, सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे आपल्या बुद्धीचा आपल्या तोंडाचा काहीच कनेक्शन नाहीये, म्हणजे कनेक्शनच तुटले आलं कुठेतरी. आणि तशा पद्धतीची भाषणं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून येत होती ती, त्यामुळे कुठेतरी बाकीचे देश तर नाराज होतच होते हो, पण त्या देशामध्ये अमेरिकेमध्ये असणारी परकीय देशातील लोक पण नाराज होते. इवन तो अमेरिकन पण नाराज व्हायला लागले की अमेरिकनला वाटलं सुरुवातीला की हा काहीतरी डोनाल्ड ट्रम्प काहीतरी करतील देशासाठी, काहीतरी करतील, अमेरिकन फर्स्ट पॉलिसी वापरले ना, काहीतरी करतील. पण परत कळलं की हे काहीच करणार नाहीये. पाचवा मुद्दा जो आहे ट्विटरच्या बाबतीमध्ये, ट्विटरमध्ये पण बघा, एकतर भाषण पण खराब, दुसरं ट्विटरवरती जे काही ट्विट केलं जातं बघा, ट्विटरचं ट्विटिंग अलीकडे बघा खूपच ट्विटिंग चालू असतं, एकमेकांच्या वरती सुटीच देत नाही ट्विटरच्या मार्फत. सो ट्विटिंग पण चालू केलं आणि ट्विटिंग पण एवढं विचित्र विचित्र प्रकारचं. डोनाल्ड ट्रम्पचे ट्विटर जर अकाउंटचे ट्विट वाचले तर तुम्ही स्वतःहून हसाल की नक्की काय वाहन की एका मोठ्या जगातील सर्वात मोठ्या आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आणि असा बोलतोय, हे तुम्हाला त्यावेळेला जाणवेल. त्यामुळे ट्विटरने बघा, अलीकडेच ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट जे होते ते सगळे काढून टाकले, सर्वजे सर्व काढून टाकले. ठीक आहे, नंतर सहावा आणखी एक महत्वाचं खोटं, एवढं भयंकर खोटं बोलत होते डोनाल्ड ट्रम्प. म्हणजे तिथल्या एका टेलिव्हिजनच्या मार्फत शोच्या मार्फत एक सर्वे करण्यात आला. दिवसातून डोनाल्ड ट्रम्प 15 जे काही वाक्य असतील 15 वाक्य खोटी बोलायचे असं तिथून माहिती देण्यात आलेली होती. म्हणजे लक्षात येते का तुम्हाला की खोटं बोलून लोकांना भुलवलं 2016, पण 2020 नाही जमलं त्यांना. आणि ही कारणं होती. त्याच्यामध्ये आणखी एक क्लायमेट चेंज हवामान बदल नावाचा हा काय प्रकार नसतो. हवामान बदलाच्या मध्ये आम्ही अजिबात सहभाग घेणार नाही, त्याच्यासाठी जे काही पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट झालं होतं त्याच्या बाबतीमध्ये. आता तुम्ही मला सांगा, एखादा बिझनेसमॅन असाच विचार करणार, कारण बिझनेस क्लायमेट चेंजमुळे हवामान बदल होतोय त्यामुळे उद्योग थांबवले पाहिजेत. मग बिझनेसमॅन काय म्हणणार, नाही असा काय प्रकार नसतो, डोनाल्ड ट्रम्पने तेच केलं. आणि त्याचाच परिणाम मग काय झाला, जगातील जे इतर देशांचा जो एक गुट होता त्या गुटांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केला की बाबा काय नक्की बाबा, लहान मुलाला पण कळतं की क्लायमेट चेंज नावाचा प्रकार असतो का नसतो, म्हणजे हवा बदलली, श्वास घ्यायला येतोय का नाही हे लगेच कळतं. पण डोनाल्ड ट्रम्प काय म्हणले, असला काही प्रकार नसतो. म्हणजे ही जी सर्व मजेशीर कारणं आहेत, जरी आपल्याला मजेशीर पद्धतीने समजली असली तरी ॲक्च्युली ही सिरियस कारणं होती आणि या कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची हार झालेली आहे. ठीक आहे, मला वाटतंय जे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते मी पोहोचवलेले आहेत. मी तर थांबतो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.